Good afternoon, guys. This is Dhammadeep from Officers Career Academy Nanded, BTEC Engineer from CLERK Pune, Campus Placement in TCS, Professional Officer Selection in Bangkok, Maharashtra. तर आज आपण बघणार आहोत इंग्लिश मधलं एरर डिटेक्शन. ओके, तर ते कामाला येतं एसबीआयच्या एक्झामला, यूपीएससीच्या एक्झामला, एसएससीच्या एक्झामला, जीएससीच्या एक्झामला, नाबार्डच्या एक्झामला, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. सध्या एसबीआय पीओ आणि एसबीआय क्लर्क या एक्झाम आहेत आणि त्या त्यांच्या प्रिलिमला हा 5 मार्काला किंवा 10 मार्काला, बऱ्याच वेळेला 15 मार्काला क्वेश्चन विचारला जातो आणि हा बिलकुलच अवघड नाही पण मुलांना तो बराच अवघड जातो. तर आपण बघणार आहोत की यामध्ये 5 पैकी 5, 10 पैकी 10, 15 पैकी 15 कसे मार्क्स घेता येईल ते. ओके, तर या ऑनलाईन कोर्सेस सोबतच कोणाला ऑफलाईन कोर्सेस करायचे असतील तर हा आपला ऍड्रेस, हा मोबाईल नंबर, या सर्व पॉकेट फॅकल्टीज तुम्ही पॉज करून वाचू शकता. ओके, तर चला मग सुरू करूया. 2010 एसबीआय क्लर्क 2010 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर मी पहिल्यांदा प्रश्न विचार वाचतो आणि बघा हा सॉल्व्ह कसा करायचा. जे जुने विद्यार्थी असतील आणि त्यांना ऑलरेडी माहित असेल की एरर डिटेक्शन कसं सॉल्व्ह करायचं, तर मी म्हणेल हे पॉज करावं आणि त्यांनी लगेच्या लगे हे 5 च्या 5 सॉल्व्ह करावेत, मग मी त्याचा आन्सर सांगतो. पण जे नवीन असतील त्यांच्यासाठी मी पहिल्यांदा क्वेश्चन वाचून दाखवतो आणि त्यानंतर मग त्यांनी हे पॉज करावं आणि मी म्हणेल त्यांनी हे पहिल्यांदा लिहून घ्यावं, लिहून घेऊन मग सॉल्व्ह करावं आणि मग माझे सोल्युशन ऐकावेत. आणि परत मी तुम्हाला या आन्सर सांगल्यानंतर इंग्लिश इफेक्टिवली कसं प्रिपेरेशन करावं, म्हणजे कमीत कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त मार्क्सही मिळतील आपल्याला आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने इंग्लिश येईल आपल्याला, हे सांगणार आहे. तर ठीक आहे, सुरू करूया मग आपण. पहिल्यांदा क्वेश्चन काय, रीड इच सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर देर इज एनी ग्रॅमॅटिकल एरर इन इट. प्रत्येक सेंटेन्स वाचा हे शोधण्यासाठी की त्याच्यामध्ये कुठलं ग्रॅमॅटिकल एरर आहे का. द एरर इफ एनी, जर कुठलं एरर असेल, विल बी असेल इन वन पार्ट ऑफ द सेंटेन्स, सेंटेन्सच्या एखाद्या पार्टमध्ये. म्हणजे बघा, हे ए हा पार्ट, हा इथून इथपर्यंत बी एवढा पार्ट, तिथून पुढं इथपर्यंत सी एवढा पार्ट आणि मग डी एवढा पार्ट. आणि जर यामध्ये कुठं एरर असेल, द नंबर ऑफ दॅट पार्ट विल बी द आन्सर. काय, नंबर एक मध्ये जर ए मध्ये मिस्टेक असेल तर त्याचा आन्सर ए राहणार, बी मध्ये असेल तर त्याचा आन्सर बी राहणार असं. इफ देर इज नो एरर, द आन्सर इज ई, दॅट इज नो एरर. जर कुठलाच एरर नाही तर त्याचा आन्सर ई असणार. इग्नोर द एरर्स ऑफ पंक्च्युएशन इफ एनी. पंक्च्युएशनचे काही एरर असतील तर ते तुम्ही इग्नोर करा. ओके, तर पॉज करा आणि हे सॉल्व्ह करा. ओके ओके, ठीक आहे. तर तुमचे सॉल्व्ह झाले असतील तर आपण आता एकेकाचे सोल्युशन बघूया. आणि सोल्युशन बघताना बघा, मी जी नवीन मेथड सांगतोय ती अतिशय महत्वाची. या मेथडने तुम्हाला प्रिपेरेशन करणंही फार सोपं जाईल आणि ॲक्युरसी तुफान वाढणार आहे. फक्त या प्रिपेरेशननी काय होणार आहे, एका एका सेंटेन्सला आपण बराच वेळ देणार आहोत. यामध्ये असं नाही की एक रूल बघणार आणि त्याचं उत्तर सांगणार. आपण एका एका वर्ड्स आहे, एका एका सेंटेन्समध्ये किती सारे रूल्स असू शकतात ते बघणार आहोत. तर नंबर एक बघूया बघा. न्यूक्लिअर वेस्ट विल स्टील बीइंग रेडिओ ॲक्टिव इवन आफ्टर 20,000 years, सो इट मस्ट बी डिस्पोज ऑफ व्हेरी केअरफुली. आता बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला याचा आन्सर सांगतो आणि ते आन्सर कसं आलं आणि या सेंटेन्समध्ये कोणकोणते रूल्स आहेत ते सांगतो, म्हणजे तुम्हाला याच्यासारखे पुन्हा दुसरे काही सेंटेन्स आले किंवा याच सेंटेन्समध्ये दुसरी मिस्टेक दिली असेल, दुसरी मिस्टेक दिली असेल तर तेही लक्षात येईल. ओके, तर याचा आन्सर बघा याचा. न्यूक्लिअर वेस्ट विल स्टील बीइंग नाही तर न्यूक्लिअर वेस्ट विल स्टील बी. न्यूक्लिअर वेस्ट विल असेल. आता न्यूक्लिअर वेस्ट हे नाऊन आहे, त्यातही वेस्ट हे नाऊन आहे, न्यूक्लिअर त्याचा ऍडजेक्टिव्ह आहे. बघा इथला इथं दोन रूल झाले की नाही. काय रूल झाला, एक की बाबा वेस्ट नाऊनच्या पुढं हे फ्युचर सिम्पल फ्युचरमध्ये विल आला आणि नाऊनच्या अगोदर त्याचा ऍडजेक्टिव्ह आला न्यूक्लिअर वेस्ट. असं एवढं प्रत्येक शब्दाचं बघावं लागतं तर मग एवढा वेळ लागतो. पण एवढा शब्दावर न बघता लवकरात लवकर कसं प्रिपरेशन करायचं ते मी सांगतो. पहिल्यांदा याचा आन्सर बघूया काय. न्यूक्लिअर वेस्ट विल स्टील, म्हणजे अद्याप न्यूक्लिअर वेस्ट असेल, अद्याप काय असेल, बी विल बी. आता याला बघा, बऱ्यापैकी स्टेट वाला सेंटेन्स म्हणतात, सिम्पल फ्युचर पण स्टेट अवस्था दाखवणार. आय विल बी
an engineer. I will be a doctor. तसं nuclear waste will be radioactive. तर त्यामध्ये will still be. आता still काय आलं? तर still will ला qualify करते. Will असण्याला अधिक असं extra information सांगते. तर ते adverb झालं. तर मग काय न्यूक्लिअर वेस्ट अद्याप असेल विल किंवा बी च्या ऐवजी रिमेनही येऊ शकेल पण एवढं लक्षात येईल की विल बीइंग येत नाही विल बीइंग येत नाही जर बीइंग यायचं असेल तर इज यावं लागेल किंवा वॉज बीइंग मग त्यावेळी ते पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स होईल तर इथं काय न्यूक्लिअर वेस्ट विल स्टील बी रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लिअर वेस्ट असेल अद्याप radioactive even after च्या नंतर सुद्धा 20,000 years 20,000 वर्षांनंतर सुद्धा आता 20,000 प्लुरल आलाय ना तर त्याच्या पुढे इयर्सच यायला पाहिजे 20,000 year नाही यायला पाहिजे बघा नवीन मागच्या IBPS मध्ये असं विचारलं होतं की 5 जे दिले होते त्यामध्ये सगळ्या ठिकाणी चूक फक्त एका ठिकाणी बरोबर मग आता इथं समजा 20,000 year असला असतं येस नसताना तर हेही चूक असलं असत तर असं प्रत्येक वर्डच प्रत्येक फ्रेजच करेक्शन घ्यावं लागतं आपल्याला फक्त आजकाल पुरं काय करतात फक्त माझं आन्सर आलं की त्या सेंटेन्सवर विचार न करता ते सेंटेन्स समजून न घेता पुढे जातात तर समजून घ्यावं लागतं आपल्याला आणि तसं सेंटेन्स वापरावं लागतं पुन्हा पण ओके तर मग न्यूक्लिअर वेस्ट विल स्टील बी किंवा विल स्टील रिमेन रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लिअर वेस्ट असेल अद्याप रेडिओ ऍक्टिव्ह इवन आफ्टर 20,000 years 20,000 वर्षानंतर सुद्धा सो म्हणून आता सो सुद्धा महत्वाचं आहे बघा नाही तर कनेक्टर्स म्हणून विचारतात त्यावेळी सोच्या जर इथं दिलं असतं बट तरी ते मिस्टेक असलं असतं कळलं तर सो म्हणून इट मस्ट बी आता मस्ट बी इथं सुद्धा बी आलं बघायच्या सारखाच त्यामुळं इट मस्ट बी आणि हे बी कसं काय आलं इथं तर मस्ट हा मॉडल वर्ब आहे मॉडल वर्ब मध्ये मॉडल वर्बच्या समोर बी म्हणायचे तर काय तर इट मस्ट बी त्याला करायलाच पाहिजे कसं डिस्पोज ऑफ नष्ट करायलाच पाहिजे आणि डिस्पोज ऑफ हे डिस्पोजच्या पुढे ऑफ हेच प्रिपरेशन येतं प्रिपोजिशन येतं सॉरी आणि टी ओ एफ असंच येतं ओके तर मग काय न्यूक्लिअर वेस्ट स्टील असेल रेडिओ ऍक्टिव्ह 20,000 years नंतर सुद्धा सो म्हणून ते मस्ट बी डिस्पोज ऑफ ते नष्ट करायलाच पाहिजे व्हेरी केअरफुली आता परत केअरफुली ऍडव्हर्ब इथं व्हेरी केअरफुल नाही येणार व्हेरी केअरफुलीच ओके तर मग एक सेंटेन्स शिकला तर हे करायला काय पाहिजे तर बघा मी बऱ्याच वेळेला बघतो मुलं काय करतात एक एक वर्ड पाठ करत बसतात माझं म्हणणं ती सगळ्यात चुकीची मेथड आहे न्यूज पेपर ही घेतात न्यूज पेपर मधला एक एक वर्ड पाठ करत बसतात बघा आपण एक एक वर्ड सेंटेन्स मध्ये वापरत नाही हा फक्त जर ते वर्ब असेल तरच वापरतो ते कुठं इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स मध्ये प्ले सिंग डान्स असं फक्त वर्बच वापरतो त्याशिवाय न्यूक्लिअर 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 असं नाही वापरत न्यूक्लिअर वेस्ट असं कुठंतरी सेंटेन्स मध्येच वापरतो तर मग जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने इंग्लिशचा अभ्यास करायचा असेल तर काय करावं लागेल तर मी म्हणतो तुम्ही वर्ड पाठ करताना तसंच सेंटेन्स हे एवढ्या वेळा वाचायचे की ते जवळपास पाठ झाल्यासारखे व्हावेत जवळपास पाठ झाल्यासारखे व्हावेत ते पूर्ण पाठ कधी होणार नाही पण पाठ झाल्यासारखे व्हावेत म्हणजे आपल्याला ते आपल्या तोंडातून आणि ते मोठ्याने बोलायला पाहिजे बरं का मनातल्या मनात पाठ करायचे नाही मोठ्याने बोलायचे त्याकरता तुम्हाला काय करावं लागेल एक चांगला ग्रुप शोधावा लागेल इंग्लिशचा एक मित्रपरिवार चांगला शोधावा लागेल जे इंग्लिश बोलायला घाबरणार नाहीत किंवा लाजणार नाहीत किंवा जी इंग्लिश बोलतात त्यांची खिल्ली उडवणार नाही तर आजकाल वातावरण असं झालंय की जे अभ्यास करतात त्याला अभ्यास न करणारे पोरं चिडवतात फार जास्त अभ्यास करायला लागला असं म्हणून पण नाही बरं का कॉम्पिटिशन तुफान वाढलेलं आहे तर काय करायला पाहिजे सिन्सिअरिटीनं चांगला अभ्यास करायला पाहिजे ओके तर मग काय करावं लागेल तर हे जवळपास पाठ केल्यासारखं पुन्हा पुन्हा वाचायचं करेक्ट वाला सेंटेन्स की आता बीइंग आहे ना हे कट करून इथं बी आणि मग म्हणत राहायचं काय न्यूक्लिअर वेस्ट विल स्टील बी रेडिओऍक्टिव इवन आफ्टर 20,000 years सो इट मस्ट बी डिस्पोज ऑफ व्हेरी केअरफुली म्हणा न्यूक्लिअर वेस्ट विल स्टील बी रेडिओऍक्टिव इवन आफ्टर 20,000 years सो इट मस्ट बी डिस्पोज ऑफ व्हेरी केअरफुली ओके शेवटी हे पाच करून असे तुम्ही करेक्ट वाले वाचू शकता ठीक आहे तर पुढं
माय फ्रेंड लिव्ड, आता लिव्ड मेन वर्ब शोधायचा बघा, माय फ्रेंड लिव्ड ऍट द टॉप ऑफ अन ओल्ड हाऊस विच ॲटिक हॅड बीन कन्वर्टेड इन टू अ फ्लॅट. आता बघा बरं याच्यामध्ये मेन वर्ब कोणता आहे, ओके तर कोणता आहे मेन वर्ब यात, मेन वर्ब यात लिव्ड असं आहे लिव्ड. आणि मग लिव्ड म्हणजे या टेन्स कोणता आला, सिम्पल प्रेझेंट व्ही टू, सॉरी सिम्पल पास्ट व्ही टू आला आहे ऍक्टिव्ह वॉइस. त्याचा सब्जेक्ट कोणता, माय फ्रेंड, माय फ्रेंड लिव्ड माझा मित्र राहिला ऍट द टॉप, ऍट द टॉप, टॉपचा ऍटच प्रीपोजिशन येणार, ऍट द टॉप ऑफ अन ओल्ड हाऊस, ओल्ड हाऊसच्या, एका ओल्ड हाऊसच्या, विच ॲटिक, विच कोणता ॲटिक, विच कोणता ॲटिक, आता ॲटिक म्हणजे तळावरचं घर, तळमजल्यावरची खोली बघा. तर मग काय, माझा मित्र राहिला टॉपला एका जुन्या घराच्या, जे तळमजला हॅड बीन कन्वर्टेड, जे तळमजला का ज्याचा तळमजला, तर इथं ज्याचा तळमजला येतं त्यामुळे विच येत नाही, इथं येतं हूज, ज्याचा तळमजला हॅड बीन कन्वर्टेड, कन्वर्ट केला गेला होता, आता इथं पॅसिव व्हॉइस आलं बघा, हॅड बीन व्ही थ्री, ज्याचा तळमजला कन्वर्ट केला गेला होता एका फ्लॅटमध्ये, ओके. तर मग काय, माय फ्रेंड लिव्ड ऍट द टॉप ऑफ अन ओल्ड हाऊस हूज ॲटिक हॅड बीन कन्वर्टेड इन टू अ फ्लॅट. माझा मित्र राहिला टॉपवर एका जुन्या घराच्या टॉपवर ज्याचा तळमजला कन्वर्ट केला गेला होता एका फ्लॅटमध्ये, ओके. तर मग पहिल्याचं आन्सर ए होतं, दुसऱ्याचं आन्सर सी येणार. तिसऱ्याचं, अ पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन इन रशिया होप टू ड्रॉ अटेन्शन ऑफ पेडेस्ट्रियन्स क्रॉसिंग द रोड. आता बघा, यात मी पहिलं आन्सर सांगतो आणि मग मुलं कशी चुका करतात ते सांगतो, आणि वाचनाचा केवढा मोठा फरक पडतो हे सांगतो. की अ पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन, पब्लिकच्या सेफ्टीची ॲडव्हर्टायझिंगची कॅम्पेन इन रशिया, रशियामधली पब्लिकच्या सेफ्टीची ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन, ती कॅम्पेन, कॅम्पेन होप, तर होप्स येणार इथं, ती कॅम्पेन होप करते, कारण कॅम्पेन हे थर्ड पर्सन सिंग्युलरच आहे आणि सिम्पल प्रेझेंटमध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल तर वर्बचं काय होते, व्ही फाईव्ह रूप म्हणतात त्याला, किंवा व्ही एस होते, व्ही एस ई एस. तर मग काय, रशियामधली पब्लिकच्या सेफ्टीची ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन होप करते, आशा करते, टू ड्रॉ अटेन्शन, अटेन्शन ड्रॉ करण्याची होप करते, आशा करते, ऑफ पेडेस्ट्रियन्स, पेडेस्ट्रियन्सचं, पादचारी, पादचाऱ्यांचं, क्रॉसिंग द रोड, जे रोड क्रॉस करतात, मग जे पादचारी रोड क्रॉस करतात त्यांचं अटेन्शन ड्रॉ करायची अपेक्षा कोण करते, आशा कोण करते, अ पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन इन रशिया, रशियामधली पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन. आता बघा, चांगलं जर वाचन असेल ना तर पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन इन रशिया होप्स टू ड्रॉ, होप्स असं शेवटी स येतच, पण मी बरंच मुलं बघतो, मी त्यांच्याकडून वाचून घेतो, तर ते वाचताना मनानं पाहिजे तिथे यस लावतात, तर नाही पाहिजे तिथं, जिथं पाहिजे तिथं लावत नाही, त्यांची जिथं नसतात तिथं लावतात. तर मग इथं जर तुम्ही नीट वाचत नसाल, आता मी आन्सर सांगितलं ना, इथं होप्स येतं, तर वाचतानाही तुम्ही मोठ्याने वाचावं लागतं, आणि अ पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन इन रशिया होप्स टू ड्रॉ अटेन्शन असं व्यवस्थित म्हणावं लागतं, तर आपल्याला एरर डिटेक्शन मधलं त्याचा आन्सर लगेच लक्षात येतो, ओके. चला पुढचं, याचा आन्सर काय आलं, ऑप्शन नंबर सी, कारण सी मध्ये मिस्टेक आहे म्हणून. पुढं, अ कॅश प्राइज वॉज अवॉर्ड टू द मोस्ट सक्सेसफुल सेल्समन ऑफ द इयर बाय द प्रेसिडेंट ऑफ द कंपनी. आता यामधली मिस्टेक सांगतो तुम्हाला बघा, आणि बराच खरं तर बँकिंग, इन्शुरन्स, रेल्वे ही एवढी सोपी इंग्लिश आहे की त्याचे ऑप्शन्स न बघताही बऱ्याच वेळाला 30 पैकी 30 मार्क भेटत असतात. मला बऱ्यापैकी 30 पैकी 27-28 मार्क्स पडत असतात, 29 पडत असतात, तर बऱ्याच वेळा ऑप्शन्स बघायची गरज पडत नाही का, त्याचं एकमेव कारण म्हणायचं झालं, आणि ज्यांची इंग्लिश चांगली आहे त्यांना एवढेच मार्क पडत आहेत बरं का, की ज्यांच्या नजरेखालून इंग्लिश गेलीच नाही त्या मुलांचा बराच प्रॉब्लेम होतोय. तर मी मनावर निश्चय केलाय की जवळपास म्हणजे माझ्याकडनं होईल तेवढं इंग्लिश सगळ्यांची पक्की करूनच द्यायची, महाराष्ट्राला तरी इंग्लिश शिकवायची, कारण मी मराठी शिकवतोय म्हणून,
असा प्रणय त्या हिशोबाने मी रोज दुपारी 12 वाजता एरर डिटेक्शन आणि संध्याकाळी 4 वाजता संध्याकाळी 6 वाजता क्लोज टेस्ट हे टाकणार आहे. तर आणि त्यासोबतच सकाळी 8 वाजता न्यूजपेपर अनालिसिस असेल, 12 वाजता एरर डिटेक्शन, 6 वाजता क्लोज टेस्ट आणि परत रात्री 8 वाजता पीआयबी अनालिसिस. तर तुम्ही 8 12 6 8 8 12 6 8 या वेळेला आपलं चॅनल फॉलो करत गेलात तर तुम्हाला इंग्लिशचं प्रिपेरेशन एवढं होईल की इंग्लिशचा प्रॉब्लेम बिलकुलच येणार नाही. ओके तर ठीक आहे, मग आपण बघूया पुढचं. तर मग प्रिपरेशन करताना काय करायचं, तर प्रिपरेशन करताना जेवढं जास्त वाचता येईल तेही मोठ्यानं तेवढं जास्त वाचायचं. ते वाचण्यासाठी चांगला मित्र परिवार गोळा करायचा जेणेकरून ज्यांच्यासोबत बोलता येईल. परत असा एखादा व्यक्ती शोधायचा ज्याचं इंग्लिश चांगलं आहे, म्हणजे काय होईल तुमची तो वेळोवेळी चुका सांगत जाईल. नाहीतर चुका आपल्याला कोणी सांगल्या नाही तर जे चुकीच्याच गोष्टी आपण बरोबर समजून त्या गोष्टी करत राहतो. ओके, त्यामुळे ज्याला इंग्लिश चांगली येते असे एखादे सर किंवा असा एखादा मित्र शोधायचा, त्याच्याकडून शिकून घ्यायचं. ओके, बाकी मी तर आहेच, मी रोज व्हिडिओ टाकणार आहे. किती वाजता? सकाळी 8 वाजता, मग दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 6 वाजता आणि परत रात्री 8 वाजता. ओके, चला पुढं. आता याचा आन्सर येतं बघा, अ कॅश प्राईस वॉज आलंय. वॉजच्या पुढं जर वॉजच्या पुढं नाउन, ऍडव्हर्ब, ऍडजेक्टिव्ह आला असता तर जशा तसं राहिलं असतं. पण इथं अवॉर्ड अवॉर्ड बघा, नाउन म्हणून वापरले जाते पण इथं ते वर्ब म्हणून वापरले. तर अ कॅश प्राईस वॉज अवॉर्डेड, कॅश प्राईस अवॉर्ड केल्या गेली असं पॅसिव्ह व्हॉइस येतो. मग सिंपल पास्ट हे पॅसिव्ह व्हॉइस आहे. काय? कॅश प्राईस अवॉर्ड केल्या गेलं कोणाला? टू इथं दिलंय. कोणाला? अवॉर्डेडली. तुम्ही इथं कॅश प्राईस वॉज अवॉर्डेड टू द मोस्ट सक्सेसफुल सेल्समन ऑफ द इयर. एका वर्षाचा मोस्ट सक्सेसफुल सेल्समन टू ला कॅश प्राईज अवॉर्ड केला गेला मोस्ट सक्सेसफुल सेल्समनला एका वर्षाचा बाय द प्रेसिडेंट ऑफ द कंपनीच्या प्रेसिडेंटद्वारे. ओके, याचा आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर बी. पुढं, द रेनेसन्स वॉज अ टाइम टू रिअवेकनिंग इन बोथ द आर्ट्स अँड द सायन्सेस. तर बघा याचा आन्सर काय ते, द रेनेसन्स वॉज अ टाइम ऑफ रिअवेकनिंग. रेनेसन्स म्हणजे काय आहे? रेनेसन्स हे फ्रान्स, विचारांची क्रांती झाली होती फ्रान्समध्ये, जी विचारांची क्रांती झाली होती, पुनरुज्जीवन जे झालं होतं त्याला रेनेसन्स म्हणतात. तर रेनेसन्स वॉज होता, पण त्याच्या बाबत वाजचा इथं संडेस आलाय. अ टाइम आलंय म्हणल्यावर काय आहे? नाउन झालं, कारण टाइम नाउन झालं आणि अ आर्टिकल असलं तरी ते बऱ्यापैकी ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतं. मग वाजच्या पुढं नाउन आलंय म्हणजे वाज बरोबर आहे. म्हणजे हे सेंटेन्स काय झालं? स्टेटवाला सेंटेन्स झालं, अवस्था दाखवणारा सेंटेन्स झाला. ते पॅसिव्ह व्हॉइस झालं का असं अवॉर्डेड सारखं? नाही, कारण इथं वर्बच नाही समोर. मग काय? रेनेसन्स होता एक काळ, अ टाइम म्हणजे एक वेळ. रेनेसन्स होती एक वेळ किंवा रेनेसन्स होता एक काळ ऑफ रिअवेकनिंगचा पुनरुज्जीवनाचा. रेनेसन्स होता एक काळ पुनर्जीवनाचा, पुनर्जागृतीचा. इन बोथ, दोन्ही गोष्टीमध्ये पुनर्जीवनाचा होता. कोणत्या दोन गोष्टीमध्ये? आर्ट्समध्ये आणि सायन्सेसमध्ये सुद्धा. नंबर एक आर्ट्समध्ये आणि नंबर दोन सायन्सेसमध्ये, या दोन्ही गोष्टीमध्ये. इन बोथ द आर्ट्स अँड द सायन्सेस. आर्ट्सच्या जेवढ्या जेवढ्या फॅकल्टीज आहेत त्याच्यामध्ये म्हणून आर्ट्स असं प्लुरल घेतलं, आणि सायन्सच्या जेवढ्या जेवढ्या फॅकल्टीज आहेत त्याच्यात सायन्स. तर ह्या सगळ्या फॅकल्टीज सायन्सेस, ह्या सगळ्या फॅकल्टीज आर्ट्स, ह्या दोन्हीमध्ये रेनेसन्स काय होता? अ टाइम ऑफ रिअवेकनिंग, पुनरुभारणीचा वेळ होता. ओके, तर मग माझं म्हणणं, तुम्हाला एक चांगलं करायचं असेल, इंग्लिश चांगली तयार करायची असेल तर काय करावंचं? मी जे काय आन्सर दिले करेक्ट वाले आन्सर्स पुन्हा पुन्हा, हे सेंटेन्सेस पाठ व्हावेत असं तुम्ही त्याला पुन्हा पुन्हा वाचावेत तेही मोठ्याने. ओके, सो थँक्यू व्हेरी मच गाईज, दॅट्स इट फॉर टुडे, सी यू नेक्स्ट डे. ओके, सो हे व्हिडिओज आवडत असतील तुम्हाला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि मी कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवावे ते पुन्हा पुन्हा मला तुम्ही कमेंट करून सांगत चला. ओके,
Thank you.